सूडबुद्धी ने ही कारवाई करणार होतेच, पण आता ज्या पद्धतीचे गुन्हे दाखल केलेत त्यातना महाराष्ट्र विकास आघाडीने केवळ सूडबुद्धी नाही तर आपल्या सडक्या बुद्धीचं प्रदर्शन केलेलं आहे। ज्या पद्धतीच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला त्यावर कायदेशीर मत तर आम्ही मांडूच, पण याच सदनातील विविध सहकारी बँकात कुठल्या कुठल्या व्हर्टिकल्समधून कक्षेमधून काही नेते निवडून येतात ते जर बघितलं तर सत्ताधारी पक्षातील सुद्धा काही आमदारांवर अशा पद्धतीची टाच येऊ शकते का हे पाहावं लागेल। आणि म्हणून काहींनी खोटे शेतकरी दाखवले स्वतःला असेही महाभाग राज्यात आहेत, आणि त्यामुळे केवळ बदले की भावना से अतार्किक अशा पद्धतीचा गुन्हा दाखल केलेला आहे। आम्ही गेल्या काही दिवसांपासून पाहतोय पाहणी पथक जात आहे, नोटिसा चालल्या आहेत, मग स्पीकिंग ऑर्डर देत आहेत, जणू काही पूर्ण मुंबईमध्ये एकच अनधिकृत बांधकामाचा आरोप असलेली एकच जागा केंद्रीय मंत्री नारायण राणेजींचं घर दिसत आहे। 25 वर्ष शिवसेनेची सत्ता आहे, मी तरी 25 वर्षात दाऊदचं घर ज्या पाकमोडिया स्ट्रीटवर आहे तिकडे कधी महानगरपालिका गेलेली पाहिली नाही। मालवणीमध्ये बांगलादेशींचा आरोप होतो तिथे महापालिका कधी गेलेली पाहिली नाही। टायगर मेमन जिथे राहतो ती अल हुसेनी बिल्डिंग तिकडे कधी महानगरपालिका गेलेली पाहिली नाही। दाऊद गँगची लोक पूर्वी जिथे राहत होती तो टेमकर मुल्ला तिथे बीएमसीची गाडी कधी गेलेली पाहिली नाही। 25 वर्षात कधी आतंकवादी गुन्हेगार दाऊदची गँग इथे महानगरपालिकेची लोक गेलेली आम्ही पाहिली नाही। पण मारे आता राणा भीमदेवी ताटात पूर्ण मुंबईत जणू काही एकच आरोप शिल्लक आहे असं कर्तृत्व महापालिकेची लोक दाखवत आहेत, आणि म्हणून मालवणी समोर झुकले आणि मालवण समोर प्रहार करायला निघाले असं यांचं चित्र आहे। याची माहिती मला तपासून पाहावी लागेल, पण अशा पद्धतीने महानगरपालिकेने सुद्धा जर अनधिकृत बांधकाम जोपासली असतील तर त्यांना कुठलाही अधिकार नाही की दुसऱ्याच्या जागेवर बोट दाखवणं। किंबहुना कधी कधी मनात येतं एक जुनी जाहिरात होती, तेरी कमीज मेरे कमीज से सफेद कैसी, तसं तर शिवसेनेच्या नेत्यांचं नाही ना, तेरा घर मेरे से अच्छा कैसा या भानगडी तर नाही नाही भागावं लागेल। डॉक्टर लांबे आणि भाजप याचा सुतराम संबंध नाही, भाजपने कुठल्याही अशा नियुक्त्या केलेल्या नाहीत। राहिला फोटोचा विषय तर तो राष्ट्रवादीचाच कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीच्या कुठल्या तरी नेत्यांबरोबर देवेंद्रजींना भेटला असू शकतो, आज तर सर्वसर्व राष्ट्रवादीचे त्यांच्याबरोबरचाही फोटो मोहित भारती यांनी ट्विट केलेला आहे। डॉक्टर लांबे और भारतीय जनता पार्टी का कोई संबंध नहीं, भारतीय जनता पार्टी ने ऐसी कोई नियुक्ति की नहीं है, और डॉक्टर लांबे राष्ट्रवादी कांग्रेस का कार्यकर्ता है, इसके नाते वो राष्ट्रवादी के कोई नेता के साथ तत्कालीन मुख्यमंत्री को मिलने गया भी होगा, इसका जिम्मेदारी राष्ट्रवादी का है। और आज मोहित कंबोज ने स्वयं
एक ट्वीट किया है फोटो राष्ट्रवादी के सर्वोसर्वा के साथ, वो कैसे खड़े हैं वो राष्ट्रवादी का बयान प्रूव करता है। आशीष जी, काल देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की प्रवीण दरेकरांवर येत्या कालावधीमध्ये कारवाई होणार आहे आणि आज ते घडताना दिसतंय। हे सगळं जसं रॅकेट त्यांनी जे ओपन केलं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की भाजपच्या लोकांना अडकवलं जात आहे, हे दिवसागणिक तेच सिद्ध होताना दिसतंय। 100% ते दिसतंय। ज्या पद्धतीने ठरवून नावं ठरवली जात आहेत, काही राष्ट्रीय प्रवक्ते रोज ट्वीट करतात बाप बेटा जेल में जाएंगे, काही लोक त्या पद्धतीने बातम्या पसरवतात आणि त्यामुळे हा सगळा रचित कुंभांडाचा भाग आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।